नमस्कार, आज आपण मेथी चीज रोल बनवू। ते कशा पद्धतीने बनवायचे ते आपण बघू। दोन वाट्या गव्हाचं पीठ छान बारीक चाळणीने चाळून घेतलं। अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा, चवीपुरतं मीठ, हे सर्व त्या पिठामध्ये टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून या पिठाला छान घट्ट मळून घ्यायचं आणि हे 10 मिनिटांसाठी बाजूला झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण आता भाजी बनवू। ही 1/2 किलो मेथीची भाजी छान स्वच्छ धुवून घेतली। 2 टोमॅटो, 2 कांदे बारीक चिरून घेतले, 1/2 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरे, 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या, चवीपुरतं मीठ, तेल, प्रोसेस चीज आणि मोजरेला चीज। भाजीला बारीक चिरून घेतलं, गॅसवर पॅन तापायला ठेवला, त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल टाकून घेऊ। तेलाला छान तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे छान तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा। लसूणही छान परतू द्यायचा। थोडा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा। लसण आपला छान परतला, आपण आता कांदा टाकून घेऊ। कांद्याला हलवून घ्यायचं। कांदाही छान परतला। आता त्यामध्ये धन्याचं पावडर टाकायचं, हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला। मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता, तुमच्याकडे जो असेल तो। नंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा, छान हलवून घ्यायचं, 2 मिनिट परतवायचं। आता बारीक चिरलेली भाजी टाकायची। छान हलवून घ्यायचं, त्याला चवीपुरतं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर भाजीला पाणी सुटते, ते पाणी आपल्याला पूर्ण आटू द्यायचं। भाजी एकदम कोरडी करून घ्यायची। लहान मुलं मेथीची भाजी खात नाही, पण या पद्धतीने केलेले रोल ते खूप आवडीने खातात। भाजी आता छान परतली, गॅस बंद करू आणि भाजीला थंड होण्यासाठी बाजूला ठेवू। आता आपलं पीठही छान भिजलं, याच्या आपण आता पातळ पोळ्या बनवून घेऊ। त्यानंतर आपला आता पोळीला छान भाजून घ्यायचं।
पोळी ही फुगली नाही पाहिजे। मग आपले रोल छान कुरकुरीत होतील। याच पद्धतीने आपण सर्व पोळ्या बनवून घेऊ। आता गॅसवर मी पॅन तापायला ठेवला। आता आपण रोल बनवून घेऊ। पोळीच्या मध्यभागी छान भाजी पसरवून घ्यायची। आता यावरती चीज टाकायचं। हे प्रोसेस चीज टाकते। चीज तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही टाकू शकता। हे मोजरेला चीज टाकते। कोणतंही एक चीज टाकलं तरी चालेल। आता याला छान गुंडाळून घ्यायचं। याचा रोल बनवायचा। आणि पॅनवर एक चमचा तेल टाकायचं। त्यावरती रोल ठेवायचा। याच पद्धतीने आपण रोल बनवून घेऊ। आपल्या पॅनमध्ये तीन रोल बसतात। त्याला तेल सोडायचं आणि झाकण ठेवायचं एकदम कमी गॅसवर। रोल भाजून घ्यायचे आपल्याला। याला थोड्या थोड्या वेळाने चेक करून बघायचं म्हणजे आपले रोल जळणार नाही। छान कुरकुरीत भाजून घ्यायचे। याच पद्धतीने आपले रोल तयार झालेले आहेत।